राजस्थानातील जयपूरमधल्या निम्स विद्यापीठात घेण्यात आलेल्या अन्वेषण या राष्ट्रीय पातळीवरील संशोधन स्पर्धेत डीवाय पाटील विद्यापीठाचे रिसर्च स्कॉलर अभिनंदन पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत त्यांनी HIV-ग्रस्त रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी न्यूट्रास्युटिकल औषधी चॉकलेट तयार करून आपला सहभाग नोंदवला होता. राजस्थान इथल्या जयपूरमधल्या निम्स विद्यापीठात 7 आणि 8 मार्च 2017 या कालावधीत संशोधक विद्यार्थ्यांसाठी अन्वेषण ही राष्ट्रीय पातळीवरील संशोधन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान राज्यातील विविध विद्यापीठातील अनेक रिसर्च स्कॉलर सहभागी झाले होते. या स्पर्धेत कोल्हापुरातील डॉ डीवाय पाटील विद्यापीठाचे रिसर्च स्कॉलर अभिनंदन पाटील सहभागी झाले होते. त्यांनी या स्पर्धेत HIV-ग्रस्त रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढावी तसेच या रुग्णांचा सायटोमेगाले व्हायरस इन्फेक्शन पासून बचाव व्हावा यासाठी फार्माकोलॉजीमध्ये संशोधन करून न्यूट्रास्युटिकल औषधी चॉकलेट तयार केलं. एखाद्या व्यक्तीला HIV-ची लागण झाल्यानंतर त्याला अनेक आजार जडतात, यामुळे या रुग्णाची प्रकृती ढासळते. यावर उपचार करण्यासाठी रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीच अभिनंदन पाटील यांनी हे संशोधन करून औषधी चॉकलेट तयार केलं. त्यांच्या या संशोधनाला द्वितीय क्रमांक मिळाला. या यशानंतर अभिनंदन पाटील यांच्या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवरील अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मी असं विचार केला की त्यांना औषध तयार करण्याच्या बद्दल जर आपण काहीतरी फॉर्म्युलेशन तयार केलं की ते इझिली खातील आणि समजून पण येणार नाही चॉकलेट आहे. ह्या विचाराने मी एक चॉकलेट तयार केला. तर हे चॉकलेट तुम्ही जर बघितला तर हे चॉकलेट्स आहेत. तर माझे जे फॉर्म्युलेशन आहे तर हे चॉकलेटमध्ये मी तयार केले. तर ह्याच्यामध्ये काय की काही मायक्रोबियल फॉर्म्युलेशन आहे. ते फॉर्म्युलेशन आम्ही टेस्ट केले ॲनिमल्सवर आणि ते ॲनिमल्सवर टेस्ट केलं असं दिसून आलं की CMV इन्फेक्शन जे HIV बाधित पेशंटमध्ये आहेत ह्यांच्यामध्ये ते भरपूर प्रमाणात ते कमी करते आणि त्यांना जे सेकंडरी इन्फेक्शन आहे ते कमी करून त्यांचं आयुष्यमान वाढवण्यासाठी एक प्रकारचं एक नवीन काहीतरी उत्क्रांती करण्याचा मी प्रयत्न केला. तर ह्याच्यामध्ये कसं झालं की मी प्रेझेंटेशन दिलं तर ह्याच्यात मला द्वितीय पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आले आणि राष्ट्रीय पातळीमध्ये माझं सिलेक्शन झालं. अभिनंदन पाटील यांच्या संशोधनासाठी डॉ डीवाय पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ SH पवार, डॉ जॉन डिसुजा यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. अभिनंदन पाटील यांनी HIV रुग्णांसाठी औषधी चॉकलेट जी तयार केली आहेत यामुळं HIV रुग्णांची प्रतिकारशक्ती तर वाढणारच आहे, त्याचबरोबर त्यांना एक चांगलं आयुष्य लाभणार आहे. येस न्यूजसाठी कॅमेरामॅन ऋषिकेश मंजित भोसले.